नमस्कार हेल्थ टिप्स मराठी यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे आज आपण बघणार आहोत कोरफड खाण्याचे काही नुकसान आजपर्यंत आपण कोरफड खाण्याचे फायदे बरेच प्रकारे बघितले असतील वाचले असतील पण मी आज तुम्हाला कोरफड खायतल्याने होणारे शरीराचे नुकसान सांगणार आहे अनेक लोक आजही प आरोग्यासाठी गुणकारी म्हणून कोरफड खातात पण कोरफड खाण्याने फायद्याबरोबर नुकसानही तितकेच आहे आज आम्ही तुम्हाला कोरपड खाल्यानं नक्की काय नुकसान होऊ शकते याबद्दल माहिती देणार आहे हे तर सगळ्या जणांना किंवा सर्वांनाच माहीत आहे की, की कोरपडीचे फायदे अनेक आहेत पण तेवढेच त्याचे नुकसानही आहेत याबद्दल आपलं कोणाला माहीत नसतं कोरपडीमुळे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कर्करोगासारखा आजार होऊ शकतो कर हो कर्करोग कसा होतो कारण की कोरपडी सर्वात सुंदर ब्युटी प्रोडक्ट मानला जातं आणि हे लोकांच्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे म्हणून लोक खातात पण कोरप कोरपडीच्या रसामध्ये अँथ्रोकिनाईन हे घटक असतं जे की आपल्याला कर्करोग होण्यास कॅन्सर होण्यास कारणीभूत ठरू शकतं मग कोरपड खाल्ल्याने आतील अवयवाचा कॅन्सर किंवा अंगावर लावल्यामुळे त्वचेचा कॅन्सरही होऊ शकतो तसेच कोरपड खाल्ल्यामुळे तुम्हाला हगवन किंवा पोटात अल्सर होणं हाही त्रास जाणवू शकतो कोरपड जास्त प्रमाणात जर खाल्ली तर रक्तस्राव होऊ शकतो त्यामुळे पोटाचे विकार तयार होतात आल्सर तयार होऊन पोटाचे विकार वाढतात आणि त्यातून रक्तस्रावही होऊ शकतो तसेच कोरपट जर को त्वचेला लावली तर त्वचेला खाज येणे किंवा खाल्ल्यानंतर छातीत दुखणे हा त्रासही बऱ्याच वेळेस संभवतो अनेकदा गरोदर महिला कोरपड पौष्टिक आहार म्हणून घेतात किंवा पौष्टिक म्हणून खातात पण त्याचा उलटा परिणाम हा वा गरबाची वाढ होण्यावर होतो यामुळे गर्भ संकुचित पाहतो गर्भाची वाढ व्यवस्थित होत नाही जर गर्भदरपणात कोरपड खाल्ले तर आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे ज्यांना हृदयविकार आहे किंवा हृदयाचा रोग आहे अशा व्यक्तींनी कोरपड चुकूनही खाऊ नये त्याने जास्त प्रमाणात त्रास होण्याची शक्यता असते तर मित्रांनो ही होती आजची हेल्थ टिप्स माहिती कशी वाटली हे कॉमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करून शेअर करा धन्यवाद